हरिपूर येथील महाआरोग्य शिबिरात चांगला प्रतिसाद. शेकडो रुग्ण ग्रामस्थांनी घेतला लाभ. भारती विद्यापीठ व रुग्णालय आणि श्री संगमेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हरिपूर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. प्रारंभी भारतीचे मानद संचालक हनुमंतराव कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या शिबिरात मेडिसिन, बालरोग, नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, अस्थिरोग, दंतचिकित्सा, कान, नाक, घसा आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. यावेळी ज्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे अशांना पुढील उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल येथे नेण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. दरम्यान शिबिरा ठिकाणी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासही चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी हरिपूरचे युवा नेते शिवाजी मोहिते, नगरसेवक मयूर शेठ पाटील, भारतीय हॉस्पिटलचे PRO मनोज पाटील, विनोद ठाणेकर, शरद चव्हाण, संदीप सूर्यवंशी, शरद सावंत, सुहास शिंदे, विजय मोहिते, संदेश पठाडे, सागर फाकडे आदींसह रुग्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील सर्व नागरिकांसाठी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल सांगली व श्री संगमेश्वर प्रतिष्ठान हरिपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व आरोग्य तपासणी मोफत करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्याच्यासाठी जे औषध उपचाराची आवश्यकता आहे तीसुद्धा भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून मोफत औषधं देतात. तसेच ज्या रुग्णांवरती पुढचे काही उपचार करायचे असतील, त्यांच्यावरती काही शस्त्रक्रिया जर करायच्या असतील, तर त्या सर्व शस्त्रक्रिया ही भारती विद्यापीठाच्या सहकार्याने मोफत करायचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिर हे या ठिकाणी घेतलेलं आहे. भारती विद्यापीठातर्फे आज हरिपूर गावामध्ये जे आरोग्य शिबिर घेतले तेव्हा आमचे बंधुमित्र शिवाजी मोहितेंनी आम्हाला बोलवलेलं, तर त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. त्यावेळी खरोखर जी आरोग्य शिबिराची जी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये रक्तदान असू दे, डोळ्याचे लॅब असू दे किंवा बाकीच्या सगळ्या पेशंटची जी व्यवस्था केलेली आहे ती खूप उपक्रम राबवलेला आहे तो खूप छान राबवलेला आहे आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. हेच या जे नियोजन केलं आहे त्याचं यशस्वी म्हणता येईल आपण. हा काय आजार होता तुम्हाला? मला पायचा त्रास आहे सर, डोळा एकटो असते, प्रॉब्लेम. मग आता इथं काय काय केलं? इथे तपासलं, औषधे दिली. समाधान आहे काय? समाधान आहे, एकदम ओके, आभारी आहे. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.